महापालिका अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन आज करण्यात आलं होतं. बैठकीत मनपातील अधिकारी उपस्थित होते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प नियोजित वेळेअगोदर फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणार आहे. त्या अनुषंगाने अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी चर्चा करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत आगामी अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली. यंदाच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी भरीव आर्थिक तरतूद होण्याची अपेक्षा आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाढ अपेक्षित आहे. या बैठकीला महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्यानं महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतुदीची शक्यता नाकारता येत नाही.